विद्यार्थी मित्रांनो, 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले होते, परंतु स्वातंत्र्याचा लढा मात्र संपलेला नव्हता. कारण भारतामध्ये अनेक संस्थाने होती. संस्थानांना भारतात सामील होण्याचा किंवा स्वतंत्र राहण्याचा अधिकार मिळालेला होता. त्यामुळे आपल्या भारताचे राष्ट्रीय सभेचे स्वप्न हे अपुरे राहिले होते. जर संस्थाने स्वतंत्र राहिले असते तर आपल्या भारताच्या नकाशाचे अनेक प्रकारचे तुकडे पडणार होते हे राष्ट्रीय सभेच्या नेत्यांना माहीत होते. त्याचबरोबर पोर्तुगीज व फ्रेंच सत्तांनी भारतातील काही भागावरील सत्ता सोडून दिलेली नव्हती असे हे प्रश्न भारतीय नेत्यांनी अतिशय खंबीरपणे कशाप्रकारे सोडवले आहे याविषयी आज आपण या पाठामध्ये माहिती घेणार आहोत. संस्थानाचे भारतात विलीनीकरण. विद्यार्थी मित्रांनो, भारतामध्ये जवळजवळ 600 लहान मोठी संस्थाने होती, परंतु असहकार आंदोलनाच्या प्रभावामुळे संस्थानामध्ये राजकीय जागृतीला सुरुवात झाली व संस्थानामध्ये प्रजामंडळे स्थापन होऊ लागली. विद्यार्थी मित्रांनो, प्रजामंडळे म्हणजे प्रजेच्या हितासाठी व त्यांना राजकीय अधिकार मिळावे यासाठी काम करणाऱ्या ह्या जनसंघटना होत्या. या संघटनेमुळे 1927 अशा प्रजामंडळाची मिळून एक भारतीय प्रजा परिषद स्थापन करण्यात आली आणि त्यामुळे संस्थानातील चळवळींना चालना मिळाली. विद्यार्थी मित्रांनो, भारत स्वतंत्र झाल्यावर या संस्थानाच्या विलीनीकरणाचा प्रश्न सोडण्यासाठी आपल्या भारताचे ज्यांना लोहपुरुष म्हणतात असे तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी अतिशय हुशारीने त्यातून मार्ग काढला. त्यांनी संस्थानिकांना विश्वासात घेऊन एक सर्वांना मान्य होईल असा सामीलनामा तयार केला. त्या सामीलनाम्यात भारतात सामील होणे हे संस्थानिकाच्या कसे हिताचे आहे हे सरदार वल्लभभाई पटेल यांनी सर्व संस्थानिकांना पटवून दिले. त्यांच्या आव्हानाला मात्र संस्थानिकांनी चांगला प्रतिसाद दिला आणि पुढे जुनागड, हैदराबाद व काश्मीर या संस्थानाचा अपवाद वगळता सर्व संस्थाने भारतात विलीन झाले व आपल्या भारतामध्ये संस्थानिकांच्या विलीनीकरणाचा प्रश्न सरदार पटेलांनी अतिशय कणखर भूमिका घेऊन सोडविले. त्यानंतर जुनागडचे विलीनीकरण. विद्यार्थी मित्रांनो, जुनागड हे आजच्या गुजरात राज्यामध्ये एक संस्थान होते. तेथील प्रजेला भारतात सामील व्हायचे होते, परंतु जुनागडचा नवाब मुहम्मद खान मात्र पाकिस्तानमध्ये जाण्याच्या विचारात होता. तेथील जनतेला भारतात सामील व्हायचे होते, मात्र जुनागड येथील जनतेने नवाबाच्या या निर्णयाला कसून विरोध केला. तेव्हा नवाबाने जनतेचा विरोध पाहून पाकिस्तानामध्ये निघून गेले व त्यानंतर 1948 फेब्रुवारीमध्ये जुनागडचे भारतात विलीन झाले. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, जुनागडचे आपल्या भारतामध्ये विलीनीकरण झाले आहे.